चला चेक करूया आपले गणित यामध्ये आजचा तिसरा प्रश्न आहे वीस मीटर परीघ असलेल्या वर्तुळाकार बागेभोवती दर दोन मीटर अंतरावर एक झाड लावले तर एकूण किती झाडे लावावी लागतील म्हणजे एक वर्तुळाकार बाग आहे त्या बागेचा जो परीग आहे तो आहे वीस मीटर आणि दर दोन मीटरवर एक झाड लावायचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी याची उत्तरं पाठवलेली आहेत अनेकांना असं वाटते नऊ झाडं काही जणांना वाटते अकरा झाडं काही जण म्हणतात दहा झाडं तर यापैकीच उत्तर आहे किंवा यापैकी नाही हे आपण अतिशय सोप्या पद्धतीनं पाहूया तर यासाठी एक सूत्र तुम्हाला यापूर्वी मी सांगितलेलं आहे ते सूत्र म्हणजे कोणत्याही बंदिस्त आकृतीच्या भोवती एकूण झाडं जर काढायची असतील तर परीक किंवा परिमिती भागिले दोन झाडातील अंतर या ठिकाणी परीक दिलेलं आहे वीस मीटर भागिले दोन झाडातील अंतर आहे दोन मीटर वीस भागिले दोन म्हणजेच दहा झाडे लावावे लागतील तर अतिशय सोपं असं हे सूत्र असून सहज लक्षात राहतं आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये जाणीवपूर्वक फसवण्यासाठीच विचारला जातो कारण बऱ्याच जणांना वाटतं एकतरी जास्त लागलं असेल किंवा एकतरी कमी लागला असेल तर लक्षात ठेवा आणि दररोज